Hello dear students, very good morning all of you. We are learning your 8th standard mathematics chapter. The name of the chapter is congruence of triangle. ठीक है, ट्रायंगल से कॉन्ग्रन्स कसं असणार आहे हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे. बघा, सपोज आपल्याला दोन ट्रायंगल्स दिले असतील तर त्याचे वर्टायसेस आपण 1:1 इक्वल आहेत असे दाखवणार. त्यानंतर त्याचे तीन अँगल्स नेक्स्ट ट्रायंगलच्या तीन अँगल्ससोबत कॉन्ग्रन्स आहे असे आपण दाखवणार. म्हणजे आपल्याला अँगलच्या तीन कॉन्ग्रंट पेअर्स मिळणार आहेत, जोड्या मिळणार आहेत. त्यानंतर आपण पाहिलं होतं की अँगलच्या ज्या साईड्स असणार आहेत ट्रायंगलच्या, त्या तीन साईड्स दुसऱ्या ट्रायंगलसोबत कॉन्ग्रंट आहे असं आपण दाखवणार होतो. म्हणजे तिथे आपल्याला तीन कॉन्ग्रंट सेगमेंट्स मिळणार आहेत आणि हे जर 9 कंडिशन तिथे सॅटिस्फाय होत असतील तर ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत असं आपण म्हणणार होतो. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलसाठी ज्या काही टेस्ट असणार आहेत त्या टेस्ट पाहणार आहे. टोटल 5 टेस्ट आहेत ज्या आपण पाहणार आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर या टेस्ट आपण इन डिटेल पाहणार आहोत. आत्ता तुम्हाला बेसिकली या टेस्ट आहेत काय हे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे. सी, टेस्ट फॉर कॉन्ग्रन्स, पहिली जी टेस्ट असणार आहे ती टेस्ट असेल टू साईड अँड इन्क्लूड अँगल, ज्याला आपण SAS टेस्ट असं म्हणणार आहे. सेकंड टेस्ट जी असणार आहे ती असणार आहे 3 करस्पॉन्डिंग साईड्स, SSS टेस्ट असेल. थर्ड जी असणार आहे ती 2 अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड, ASA टेस्ट. फोर्थ असणार आहे ASS, तिलाच आपण SAA किंवा आणि लास्ट 5th वन हायपोटेनस साईड टेस्ट ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता जी लास्ट टेस्ट असणार आहे हायपोटेनस साईड टेस्ट, ही टेस्ट फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठीच ॲप्लिकेबल असणार आहे. जो ट्रायंगल 90 डिग्रीचा असणार आहे त्या ट्रायंगलसाठीच आपण ही टेस्ट यूज करणार आहोत. अदरवाईज बाकी ट्रायंगल्सचे जर मेजरमेंट्स असतील तर त्यासाठी ही टेस्ट ॲप्लिकेबल नसणार आहे. सी, फर्स्ट टेस्ट आहे टू साईड अँड इन्क्लुडेड अँगल टेस्ट. टू साईड्स कोणकोणत्या आणि इन्क्लुडेड अँगल टेस्ट, याला SAS असं म्हटलं जातं, साईड अँगल साईड. मग इथे काय असणार आहे, दोन साईड आणि त्या दोन्ही बाजूंनी इन्क्लूड केलेला जो अँगल असणार आहे ते कॉन्ग्रंट असणार आहेत. बघा, जर तुम्ही इथे पाहिलं तर दोन साईड्स तुम्हाला दिसतील. कोणत्या साईड्स आहेत, इथे आपण या ट्रायंगलला नेम देऊया. फर्स्ट ट्रायंगलला आपण म्हणूया ट्रायंगल PQ अँड R. ओके, असं जर असेल तर PQ ही कोणासोबत आहे, तर LM सोबत आहे. ओके, PQ इज कॉन्ग्रंट विथ LM. त्यानंतर साईड QR इज कॉन्ग्रंट विथ साईड MN. आणि हे दोनही अँगल म्हणजे अँगल Q इज कॉन्ग्रंट विथ अँगल M. असं आहे. बघा, दोन साईड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल, हे तीन जे आहेत तीन कंडिशन्स ज्या आहेत त्या सॅटिस्फाय होत आहेत, म्हणून याला आपण कॉन्ग्रंट आहे असं म्हणणार आहे. बघा, जेव्हा आपण कॉन्ग्रन्स ऑफ अँगल पाहिलं होतं तेव्हा तिथे आपण टोटल 9 कंडिशन्स पाहिल्या होत्या. ओके, त्याचे जे वर्टायसेस आहेत ते 3 वर्टायसेसच्या पेअर 1:1 यायला हव्या होत्या, किंवा 3 अँगल्स त्याचे कॉन्ग्रंट असायला हवे होते. अदरवाईज 3 त्याचे जे साईड्स असणार आहेत सेगमेंट्स असणार आहेत त्या कॉन्ग्रंट असायला हव्या होत्या. परंतु या सगळ्या कंडिशन्सपैकी यातल्या कोणत्याही 3 कंडिशन्स जरी त्या दोन डायग्रॅम्समध्ये सॅटिस्फाय होत असतील, तिथे जर काहीतरी सिमिलर येत असेल करस्पॉन्ड होत असतील, तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं आपण म्हणू शकतो. मग त्यासाठी कोणते 3 इलेमेंट्स कॉमन असायला हवेत यासाठी या टेस्ट आहेत. फर्स्ट टेस्टमध्ये आपल्याला सांगितलं आहे की दोन साईड आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल, म्हणजे दोन बाजूंच्या मधला जो अँगल असणार आहे तो अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. मग दोन साईड्स कोणत्या आहेत, तर PQ ही साईड कॉन्ग्रंट असेल साईड LM सोबत. बघा, फर्स्ट अँगलमध्ये PQ साईड LM सोबत कॉन्ग्रंट असेल, देन QR ही सेगमेंट QN सोबत कॉन्ग्रंट असेल, QR जर MN सोबत कॉन्ग्रंट असेल आणि त्यांना या दोन्ही बाजूंच्या मधला अँगल कोणता आहे, अँगल Q, आणि इथे LM आणि MN या दोन्ही बाजूंच्या मधला अँगल आहे अँगल M,
मग हे दोनही अँगल्स आर कॉन्ग्रंट आहेत. तीन कंडिशन इथे सॅटिस्फाय केल्या, दोन साइड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल, मग आपण काय म्हणू शकतो, हेन्स ट्रायंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल एल एम एन. ही झाली टू साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल टेस्ट. याला शॉर्टमध्ये एस ए एस टेस्ट असं म्हणू शकतो. एस ए एस तुम्ही लक्षात ठेवू शकता, साइड अँगल साइड. ओके, टू साइड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट असणार आहे, अशी ही टेस्ट असणार आहे. नेक्स्ट टेस्ट आहे थ्री करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग म्हणजे लगतच्या, तीन लगतच्या बाजू, याला एस 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 टेस्ट, साइड टेस्ट असं म्हटलं जातं. तुम्ही जर डायग्राम ऑब्झर्व केल्या असतील तर इथे या तीन साइड्स असणार आहे. दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल पी क्यू आर आणि नेक्स्ट ट्रायंगल आहे एक्स वाय झेड. या दोनही ट्रायंगलमध्ये प्रत्येक ट्रायंगलची जी सेगमेंट आहे ही नेक्स्ट ट्रायंगलच्या एका सेगमेंटसोबत कॉन्ग्रंट असणार आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं आपण लिहू शकतो. साइड्स लिहूया आपण, बघा, सेगमेंट क्यू आर इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट, कोणते म्हणू शकतो आपण, पी क्यू आर एक्स वाय झेड विथ सेगमेंट वाय झेड. सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट एक्स वाय. आणि लास्ट असेल सेगमेंट पी आर इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट एक्स झेड. ओके, या तीनही सेगमेंट एकमेकांसोबत कॉन्ग्रंट आहे असं आपण दाखवलं. मग सेगमेंट कोणते आहेत तर करस्पॉन्डिंग आहेत, ठीक आहे. ट्रायंगलला तीनच साइड्स असणार आहेत, तीनच सेगमेंट्स असणार आहेत. फर्स्ट ट्रायंगलच्या थ्री सेगमेंट सेकंड ट्रायंगलच्या थ्री सेगमेंटसोबत कॉन्ग्रंट आहेत. सो बाय थ्री करस्पॉन्डिंग साइड ऑर एस 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 टेस्ट आपण म्हणू शकतो की ट्रायंगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल एक्स वाय झेड. कोणत्या टेस्टनुसार आपण हे मेन्शन केलं, तर एस ए एस टेस्ट, साइड साइड टेस्टमध्ये आपण ट्रायंगलच्या थ्री करस्पॉन्डिंग साइड्स या कॉन्ग्रंट आहे हे शो करणार आहे. तीनही साइड्स एक तिन्ही साइड्सच्या पेअर्स जर कॉन्ग्रंट आहेत हे आपण शो केलं तर अकॉर्डिंग टू एस 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 टेस्ट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट असं आपण म्हणू शकतो. दोन टेस्ट आपण पाहिले आहेत. मूव्हिंग टुवर्ड दी थर्ड टेस्ट आहे टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड्स. आपण जी फर्स्ट टेस्ट बघितली होती ते होते टू साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल्स, म्हणजे दोन बाजूंच्यामध्ये इन्क्लुडेड अँगल. इथे आपण जी थर्ड टेस्ट पाहतो आहे ही आहे टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड, म्हणजे इथे दोन अँगल आणि त्यांच्या दोन्ही अँगलच्या मध्ये असणारी जी बाजू आहे, दोन्ही अँगल कवर करणारी जी बाजू आहे ती बाजू असणार आहे. पहा, दोन ट्रायंगल्स आहे, ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल डी ई एफ. या दोनही ट्रायंगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर दोन अँगल्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साईड आपण दाखवणार आहोत. दोन सेगमेंट कोणते आहेत ते आधी बघूया. पहा, सेगमेंट कोणती असणार आहे, तर डी आणि दोन अँगल्स असणार आहेत आणि त्यांनी इन्क्लुडेड केलेली सेगमेंट, सेगमेंट असेल सेगमेंट एक्स झेड इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट डी एफ. ही झाली सेगमेंट आणि टू अँगल्स आपल्याला दाखवायचे आहेत. टू अँगल्स कोणते, एक्स अँगल इज कॉन्ग्रंट विथ अँगल डी, अँगल एक्स इज कॉन्ग्रंट विथ अँगल डी अँड नेक्स्ट अँगल आपण पाहणार आहे अँगल झेड इज कॉन्ग्रंट विथ अँगल एफ, इज कॉन्ग्रंट विथ अँगल एफ. ओके, बघा, ए एस ए टेस्ट, अँगल साइड अँगल टेस्ट, दोन अँगल्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेली साइड. टू अँगल्स कोणते, अँगल एक्स इज कॉन्ग्रंट विथ अँगल डी, तुम्ही पाहू शकता हिअर इज अँगल ए अँड हिअर इज अँगल डी. अँगल झेड इज कॉन्ग्रंट विथ अँगल एफ, दिस अँगल इज कॉन्ग्रंट विथ दिस. मग यांनी दोघांनी इन्क्लूड केलेली साईड कोणती, हा अँगल हा अँगल, डी अँड एफ अँगल यांनी इन्क्लूड केलेली साईड आहे एक्स झेड आणि या दोन अँगलनी इन्क्लूड केलेली साईड आहे डी एफ. मग इथे आपण लिहिणार आहे सेगमेंट एक्स झेड इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट डी एफ. क्लिअर?
क्लियर. इथे जर दोन एंगल्स आणि एक साइड कॉन्ग्रंट आहे आपली कंडिशन सैटिस्फाय होती है म्हणून आपण म्हणणार आहे ट्रायंगल एक्स वाई झेड इज कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल डी ई एफ. ट्रायंगल एक्स वाई झेड इज कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल डी ई एफ ही झाली ए एस ए टेस्ट. ए एस ए टेस्ट आहे एंगल साइड एंगल टेस्ट. त्यानंतरची टेस्ट असणार आहे ए ए एस टेस्ट और एस ए ए टेस्ट. म्हणजे काय असणार आहे बघा दोन एंगल्स किंवा बघा द सम ऑफ मेजर ऑफ एंगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. देअरफोर इफ टू करस्पॉन्डिंग पेयर्स ऑफ एंगल इन टू ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन द रिमेनिंग पेयर ऑफ एंगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. हेन्स टू एंगल्स ऑफ टू एंगल्स एंड द एडजसेंट साइड ऑफ इट वन ट्रायंगल देम आर कॉन्ग्रंट विच करस्पॉन्डिंग पार्ट्स टू द अदर ट्रायंगल देन दिस कंडिशन ऑफ ए एस ए टेस्ट इज फुलफिल्ड एंड टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. आता इथे आपल्याला माहिती आहे ट्रायंगल्सच्या तीनही एंगल्सची जर आपण बेरीज केली एंगल वन म्हणूया आपण प्लस एंगल टू प्लस एंगल थ्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग इथे आपण एस ए टेस्ट एस ए टेस्टमध्ये काय दाखवणार दोन इथे आपण म्हणत होतो की दोन अँगल्स कॉन्ग्रंट आहेत पण इथे दोन जर करस्पॉन्डिंग म्हणजे दोन लगतचे अँगल्स जर कॉन्ग्रंट असतील तर ऑटोमॅटिकली थर्ड अँगल कॉन्ग्रंट असणार आहे. ओके सो या टेस्टवरून आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं म्हणू शकतो का. अँगल वन अँगल टू आणि अँगल थ्री सपोज हा कोणताही ट्रायंगल आहे हा अँगल फर्स्ट आहे हा अँगल सेकंड आहे आणि हा अँगल थर्ड आहे. या तीनही अँगल्सची जर आपण बेरीज केली ट्रायंगलच्या तर ती बेरीज 180 डिग्री असणार आहे. आता यामधला अँगल फर्स्ट आणि अँगल सेकंड हा दुसऱ्या ट्रायंगलच्या अँगल फर्स्ट अँड सेकंडसोबत जर कॉन्ग्रंट आहे तर ॲटोमॅटिकली जो थर्ड अँगल असणार आहे तो सेकंड अँगलच्या थर्ड अँगलसोबत कॉन्ग्रंट असणार आहे सेकंड अँगलच्या. देअरफोर दिस टेस्ट इज ॲप्लिकेबल. नेक्स्ट वन इज हायपोटेनस साइड टेस्ट. ही लास्ट टेस्ट असणार आहे टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सीमध्ये. हायपोटेनस साइड टेस्ट ही फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठी ॲप्लिकेबल असणार आहे. असा ट्रायंगल जो ट्रायंगल 90 डिग्रीचा असणार आहे. टेस्ट काय असणार आहे देअर इज अ युनिक राईट अँगल ट्रायंगल ऑफ अ गिवन साइड ऑफ हायपोटेनस. बघा आपल्याला टेस्ट इथे दिली आहे राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. आपण इथे राईट अँगल ट्रायंगल काढूया. दोन राईट अँगल ट्रायंगल आपण ड्रॉ केले आहेत. ट्रायंगल्सला म्हणूया ट्रायंगल ए बी सी हा फर्स्ट ट्रायंगल असेल आणि नेक्स्ट ट्रायंगलला म्हणूया आपण ट्रायंगल एल एम एन. आता इथे बी आणि एम हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे असणार आहेत. दॅट्स वाय वी आर कॉलिंग इट राईट अँगल ट्रायंगल. जो 90 डिग्रीचा अँगल असणार आहे त्याची अपोजिट जी साईड असणार आहे ती काय असणार आहे तर ती साईड हायपोटेनस ऑफ द ट्रायंगल असणार आहे. बघा ए बी सी या ट्रायंगलमध्ये अँगल बी हा 90 डिग्रीचा अँगल आहे. अँगल बीच्या अपोजिट साईड म्हणजे साईड ए सी हे काय असणार आहे तर हायपोटेनस असणार आहे. ओके इट इज हायपोटेनस. सेम ट्रायंगल एल एम एन साठी अँगल एम 90 डिग्री आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट साईड ही हायपोटेनस असणार आहे. सो एल एन इज हायपोटेनस. ओके ए बी सी ट्रायंगलमध्ये ए सी इज हायपोटेनस. एल एम एन ट्रायंगलमध्ये एल एन इज हायपोटेनस. अँगल बीच्या अपोजिट साईड जी 90 डिग्री अँगल असणार आहे त्याची अपोजिट साईड हायपोटेनस असणार आहे. असं असेल तर ए बी साईड एल एम साईडसोबत कॉन्ग्रंट असणार आहे. ए बी साईड एल एम साईडसोबत कॉन्ग्रंट असणार आहे आणि ए सी हा हायपोटेनस दुसऱ्या ट्रायंगलच्या एल एम एल एल एन या हायपोटेनससोबत कॉन्ग्रंट असणार आहे. ही झाली हायपोटेनस साईड टेस्ट. पुन्हा लक्षात घ्या हायपोटेनस साईड टेस्ट ही फक्त आणि फक्त 90 डिग्री अँगल किंवा राईट अँगल ट्रायंगलला ॲप्लिकेबल असणार आहे. ए बी सी आणि एल एम एन हे दोन राईट ट्रायंगल आहेत. इथे अँगल बी आणि अँगल एम हे दोन 90 डिग्रीचे अँगल आहेत. अँगल बीच्या अपोजिट साईड हायपोटेनस असेल ए सी हायपोटेनस आहे आणि ट्रायंगल एल एम एनमध्ये अँगल एमच्या अपोजिट साईड हायपोटेनस असेल म्हणजे एल एन हायपोटेनस असणार आहे. आता इथे ए बी आणि ए सी या दोन साईड कॉन्ग्रंट असणार आहेत. बघा ए बी आणि एल एम
आणि हायपोटेनस हा दुसऱ्या अँगलच्या ट्रायंगलच्या हायपोटेनस सोबत कॉन्ग्रुएंट असणार आहे. याला हायपोटेनस साइड टेस्ट असं म्हटलं जातं. आपण टोटल आज 5 टेस्ट बघितल्या आहेत फॉर कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल. त्यातली फर्स्ट टेस्ट आहे टू साइड अँड इन्क्लुडेड अँगल, याला SAS टेस्ट असं म्हटलं जातं. S फॉर साइड अँड A फॉर अँगल. साइड अँगल साइड टेस्ट, इथे काय लिहिलं, आपण दोन साइड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं आपण दाखवलं. पुढची टेस्ट आपण पाहिली थ्री करस्पॉन्डिंग साइड. तीन करस्पॉन्डिंग साइड म्हणजे त्रिकोणाला एकूण तीन बाजू असतात. या शेजारी शेजारील तीन बाजू जर कॉन्ग्रंट असतील तर हे दोन दिलेले ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणणार आहे. या टेस्टला SSS टेस्ट, साइड 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 टेस्ट असंही म्हटलं जातं. इथे थ्री करस्पॉन्डिंग साइड आपण कॉन्ग्रंट दाखवणार आहे. मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट टेस्ट, थर्ड टेस्ट आपण पाहिली होती टू अँगल्स अँड इन्क्लुडेड साइड्स, याला आपण ASA टेस्ट असं म्हणणार आहोत. ASA टेस्ट, अँगल साइड अँड अँगल टेस्ट. इथे दोन अँगल्स मधली जी बाजू असणार आहे, बघा इथे X आणि Z हे दोन अँगल्स आहेत. या दोन अँगल्सला कवर करणारी बाजू कोणती, तर XZ. मग ही बाजू नेक्स्ट पुढचा D आणि F या दोन अँगलला कवर करणाऱ्या बाजूसोबत जर कॉन्ग्रंट असेल आणि हे दोन अँगल जर कॉन्ग्रंट असतील, बघा दोन अँगल्स आणि त्यांना कवर करणारी बाजू, त्यांना इन्क्लूड करणारी साईड जर कॉन्ग्रंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणणार आहे. तीन कोणत्याही, इथे तीन कोणत्याही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला हव्यात, त्या कंडिशन्स आपण पाहतो आहे. नेक्स्ट आहे AAS टेस्ट और SAA टेस्ट. आता इथे देखील आपण दोन अँगल आणि एक साईड बघितली, पण दोन अँगलने इन्क्लुडेड केलेली साईड आपण बघितली, दोन अँगल्सच्या मधली बाजू आपण बघितली. पण ASS टेस्ट काय असणार आहे, अँगल अँगल साईड किंवा साईड अँगल अँगल, म्हणजे बघा दोन्ही लगतचे कोण आपल्याला असायला हवेत आणि त्यानंतरची बाजू, दोन कोण आणि त्यानंतरची बाजू जर कॉन्ग्रंट असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणणार. असं का, तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, तुम्हाला माहिती आहे. द समेशन ऑफ थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180°. सो अँगल 1 प्लस अँगल 2 प्लस अँगल 3 इज इक्वल टू 180°. हे झालं फर्स्ट ट्रायंगलसाठी. सेकंड ट्रायंगलसाठी सुद्धा असं असणार आहे. मग फर्स्ट अँगल आणि सेकंड अँगल हे सेकंड अँगलच्या दोन्ही अँगलसोबत जर कॉन्ग्रंट असेल तर ऑटोमॅटिकली थर्ड अँगल असणार आहे, कारण यांची समेशन जी असणार आहे हे मेजरमेंट फिक्स आहे. मग जेव्हा दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आणि त्यानंतरची थर्ड साईड हे जेव्हा, किंवा एक साईड आणि त्यानंतरचे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स हे जेव्हा कॉन्ग्रंट असणार आहे, तेव्हा ही टेस्ट आपण ॲप्लिकेबल असणार आहे आणि ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. लास्ट आपण पाहणार आहे हायपोटेनस साइड टेस्ट. हायपोटेनस साइड टेस्ट ही फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठी ॲप्लिकेबल असणार आहे, जो अँगल 90° असणार आहे. इथे आपण ABC आणि LMN असे दोन ट्रायंगल पाहतो आहे. अँगल B आणि अँगल M हे 90°चे अँगल्स असणार आहेत, ऑब्व्हियसली हे राईट अँगल ट्रायंगल आहेत. अँगल बीची अपोजिट साईड ही हायपोटेनस असेल, इथे हायपोटेनस AC आहे. एमची अपोजिट साईड LN हायपोटेनस असेल. इथे हायपोटेनस साईड टेस्टमध्ये AB आणि AC हे करस्पॉन्डिंग असणार आहेत. अँगल बी आणि अँगल एम ऑलरेडी कॉन्ग्रंट आहेत, कारण ते दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. अशा टोटल 5 टेस्ट आपण पाहिल्या आहेत. यावर बेस्ड असणारा प्रॅक्टिस सेट और सॉल्व एक्झाम्पल्ससुद्धा तुम्हाला दिले आहेत. पहा ऑन पेज नंबर 84 तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स दिले आहेत दोन. हे दोन सॉल्व एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करणार आहात. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल सी युअर प्रॅक्टिस सेट 13.1. थँक यू. या सगळ्या टेस्ट तुम्ही वहीमध्ये तुमच्या व्यवस्थित नोटडाऊन करणार आहात, डायग्रॅम काढणार आहात. तुम्हाला SAS टेस्टसाठी दोन साईड्स आणि एक अँगल कॉन्ग्रंट दाखवायचा होता, हे सगळं फळ्यावरती नोटडाऊन केलं आहे. व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या. टेस्टची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. या टेस्टवर बेस्ड असणारेच तुमचे प्रॅक्टिस सेट असणार आहेत. थँक्यू.